वेलकम टू महास्पर्धा एम पी एस सी पोलीस भरती आरोग्य विभाग भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे चालू घडामोडी विथ जी एस फॅक्ट्स आपण इथे पाहत असतो या जी एस फॅक्ट्समुळे इतर घटकांना वारंवार टच होतो आणि त्यामुळे रिव्हिजन करण्यास मदत होते आजचा हा नवा पार्ट आहे या आधी झालेल्या व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इंस्टाग्रामवर टेलिग्रामला फॉलो करा फेब्रुवारी महिन्यातील काही इम्पॉर्टंट डेज पहा चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड कॅन्सर डे ह्याची थीम आहे बघा आय एम अँड आय विल त्याचबरोबर एकवीस फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन युनेस्कोतर्फे साजरा केला जातो युनायटेड नेशनकडून दोन हजार एकोणीस हे वर्ष बघा आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून साजरं के केलं जातं केलं होतं कारण संपूर्ण जगामधील स्थानिक भाषांना जास्तीत जास्त वाव मिळावा त्यांचं जतन संवर्धन व्हावं म्हणून हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून युनायटेड नेशन करून साजरं केलं होतं सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचे बघा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची ही सत्तावीस फेब्रुवारी जयंती असते आणि त्या दिन या जयंती दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज हे बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले दुसरे मराठी साहित्यिक आहेत तर पहिले साहित्यिक होते स खांडेकर यांची यायाती या कादंबरीला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आतापर्यंत मराठी साहित्यापैकी चार मराठी व्यक्तींनाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यापैकी स खांडेकर आहेत वा शिरवाळकर आहेत विंदा करेंद्रीकर आहेत आणि भालचंद्र नेमाडे यांची बघा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ दोन हजार चौदा साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीशे पासष्टला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक सांगायची गोष्ट इंग्लिश साहित्य कला बघा पहिल्यांदाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आणि ती व्यक्ती कोण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या व्यक्तीचं नाव टाईप करायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी बघा राष्ट्रीय विज्ञान दिन नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो हा दिन साजरा करण्याचं कारण म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी बघा एकोणीशे अठ्ठावीसमध्ये डॉक्टर सी व्ही रमन यांनी रामन इम्पॅक्ट संशोधन केलं होतं आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो यापूर्वी एम पेशी कडून एक प्रश्न आला होता आणि त्यात असं त्यांनी म्हटलं होतं की अठ्ठावीस फेब्रुवारी ही डॉक्टर सी वी रमन यांची जयंती आहे म्हणून त्या, त्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो तर हे चुकीचं आहे तर त्यांना एकोणीसशे तीसमध्ये बघा नोबेल प्राईज इन फिजिक्समध्ये मिळालं होतं भौतिकशास्त्राचं त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता यापूर्वी बघा तुम्ही पाचवा पार्ट जर व्यवस्थित ऐकला असेल तर त्यात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जा हे तुम्हाला कळेल कारण त्या मे महिन्यामध्ये आपण सर्व मे महिन्यातील इम्पॉर्टंट डेज पाहिले होते इम्पॉर्टंट बुक्स पहा ओव्हरडाफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर हे उर्जित पटेल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे उर्जित पटेल हे चोवीसावे आर बी आय गव्हर्नर होते तर सध्या शक्तिकांत दास हे पंचवीसावे आर बी आय गव्हर्नर आहेत रघुराम राजन हे तेविसावे आय गव्हर्नर होते त्याचबरोबर अ सॉंग ऑफ इंडिया हे रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेलं पुस्तक आहे मालावत पुन्हाबद्दल काय सांगता येईल तर तेलंगणा निजामामध निजामाबादमध्ये रहिवास करणारी ही ट्रायबल वुमन आहे आदिवासी महिला आहे तिनं सहा खंडामधील सहा सर्वोच्च शिखरं सर केलेली आहेत आणि त्यामुळे ती जगातील सर्वात तरुण आदिवासी महिला ठरलेली आहे दोन हजार चौदामध्ये बघा तिनं माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं आणि त्यामुळे ती जगातील सर्वात तरुण महिला ठरली होती शिवाय ती भारतामधील सर्वात तरुण व्यक्ती ठरली होती तिनं आठ हजार आठशे मीटर उंच असलेलं माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं बघा तर हे केटू हे शिखर आहे भारतातलंच काराकोरम पर्वतरांगेलं आठ हजार सहाशे अकरा मीटर उंच असलेलं तर मालावतपूर्णा तेलंगणा निजामाबादमधील ही महिला आहे जगातील सहा खंडामधील सहा शिखरं तिनं सर केलेलं आहे नुकतंच तिनं अंटार्क्टिका खंडातील माउंट विन्सन मॅसिक हे शिखर सर केलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती कोण तर मालावतपूर्णा आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण तर ती आहे मालावतपूर्णा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा आताच नुकता दोन हजार एकोणीसला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे बघा यांना कारण ते पहिली भारतीय महिला होती जिनं माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता भारतातील पहिले तृतीय पंथी विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील कुशीनगर इथं बांधलं जाणार आहे तर त्याच विद्यापीठात पहिले ते पी एच डीपर्यंत शिक्षण घेता येणार आहे बद्दल काय सांगता येईल तर दोन हजार एकवीसचे पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये एका व्यक्तीला पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे बघा ती भरतनाट्यम नृत्यांगण आहे नर्तकी नटराज असं त्या व्यक्तीचं नाव आहे तर यापूर्वी दोन हजार अकरामध्ये या व्यक्तीला संगीत नाटक अकादमी पुरस्कारसुद्धा मिळालेला होता हे खूप इम्पॉर्टंट आहे ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे नर्तकी नटराज हिला पद्मश्री दोन हजार एकवीस मिळालेला आहे भरतनाट्यम हे तमिळनाडूमधील आहे कथक पीमधील आहे कथकली मल्याळम केरळमधील आहे तर बघा असं म मोहिनीट्यमसुद्धा केरळमधील आहे कुचीपुडी हे आंध्र प्रदेशमधील आहे ब्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात आला होता तर जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय हा चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला होता तर ब्याण्णववा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पॅरासाईट हा साऊथ कोरियाचा एक चित्रपट आहे आणि त्याला हा पुरस्कार मिळाला आहे तर त्यानववा ऑस्कर पुरस्कार हा नोमॅडलँड ह्याला मिळालेला आहे आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार एकाही भारतीय चित्रपटाला मिळालेला नाही बघा मिस युनिव्हर्स दोन हजार एकोणीस हे बघा जोजीबिनी टुंजी ही साऊथ आफ्रिकेची महिला आहे तिला पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत भारतातील दोन महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सुष्मिता सेन आणि लारा दत्ता दोन हजारला मिळालेला आहे दोन हजार वीसचा मिस युनिव्हर्स हा अँड्रिया मेझा या मेक्सिको लेडीला मिळालेला आहे बघा मिस वर्ल्ड दोन हजार एकोणीस टोनी अँड सिंग ही जमेकाची लेडी आहे तिला दोन हजार एकोणीसचा मिस वर्ल्ड पुरस्कार मिळालेला आहे बघा तर मिस वर्ल्ड दोन हजार एकोणीसमध्ये आपली भारताची सुमन राव ही पार्टिसिपेट झालेली होती बघा दोन हजार सतराला अलीकडेच मिस वर्ल्ड मिळालेला भारतीय महिला कोण आहे तर मानुषी चिल्लर सात नोव्हेंबर दोन हजार वीसपासून अकरावे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर यशवर्धन कुमार सिन्हा विमल शुल्का विमल जुल्का यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे ते अकरावे मुख्य माहिती आयुक्त असतील किसान सर्वोदय योजना कोणत्या राज्यात राबवली जात आहे तर ती गुजरात या राज्यात राबवली जात आहे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांकाबद्दल भारताची रँक काय आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये भारत हा एकशे दोन रँकवर होता तर दोन हजार वीसमध्ये तो चौऱ्याण्णव रँकवर आहे आय एम एफचा एकशे नव्वदवा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाला मान्यता मिळालेली आहे तर अंडोरा हा देश बघा युरोप खंडातील हा देश आहे आणि तो आता बघा आय एम एफचा एकशे नव्वदवा सदस्य देश असेल आय एम एफचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सीला आय एम एफच्या मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून बघा गीता गोपीनाथन यांची नियुक्ती झाली अशा पदावर नियुक्त होणारी गीता गोपीनाथन ही दुसरी भारतीय तर पहिली व्यक्ती होती रघुराम राजन याबरोबरच आजचं हे लेक्चर संपलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले व्हिडिओ वेळेवर पाहता येतील थँक्स फॉर वॉचिंग मास्फ फॉर